त्यांना फरदापूर स्टॉपवर दिले. खूप आनंद वाटला भाऊ आमच्या सोबत आले. नमस्कार मित्रांनो, मी विजय वडील स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये. आणि मी आता चाललोय योगेश भाऊ बरोबर पुण्याला. कंपनीमध्ये काम करायला चाललाय बरं. योगेश भाऊ सोबत चाललाय. योगेश भाऊ आपल्याला तिकडे आता पुण्यात दाखवणार आहे. तर आता पुढचे 8 दिवस आपण पुण्यामध्ये आहे भाऊ. पुढच्या 8 दिवसाचे 8 व्लॉग तुम्हाला पाहायला भेटेन. तर कंटिन्यू राहा. आता आपली गाडी संगीतममधलं आपलं रिझर्वेशन आहे. हे संगीतम चालली पण आपली संगीतम अजून एक मागशी आहे. सगळे लोक चक्रात पडून गेले. आणि गाडी आपली आली आहे इकडून संगीतम. हे बी आहे की नाही तर आम्ही आता बसले गाडीमध्ये. आमच्या सीट नंबर 13 होता. आता भुसावळ पार्किंगला आहे आपण. 28 मिनिटात नाही गाडी. आता वाजले 10 आणि आम्ही आता फरदापूर स्टॉपवरती आहे म्हणजे डाव्यावरती आहे. जेवणासाठी गाड्या थांबल्या इकडे. सगळ्या संगीतमच्या गाड्या तुम्ही पाहू शकता मला थांबल्या. आणि इथे आपल्याला सबस्क्रायबर भेटले. आपले भाऊ कुठले किनीचे आहे भाऊ. फत्तेपूर किनीचे आहे आणि भाऊ वरणगावचे आहे. हे याच कोणातरी एका बसमध्ये होते. तर भाऊ आता वाजले 7:15 आणि आपण पोहोचले थर्मॅक चौक पुण्यामध्ये. आता आपल्या स्टॉपवर आपण उतरणार आहे भोसरीमध्ये. तर आपण त्यांच्या भरोशा रातभर जागे होते जपले होते मागे. ते ड्रायव्हर इकडे गाडी चालवत आहे आणि इकडे होते भाऊ आणि हे कंडक्टर साहेब इकडे. हा दोन्ही बी आमच्या गावातले आहे. हे पहा इकडे टाटा मोटर कंपनी आहे. या टाटा मोटरच्या भरोशावर हजारो पोराचे लग्न होऊन गेले. तर भाऊ शेवटी 8 वाजता मी पोहोचलो मावज भाऊच्या फ्लॅट वर. आता वाजले 8:30 आणि मी पोहोचलोय ठिकाणावर ते म्हणजे आपल्या मावज भाऊच्या फ्लॅट वरती. आता आंघोळ वगैरे करू फ्रेश वगैरे होऊ मग भेटतो तुम्हाला. तर आता आमची आंघोळ वगैरे झाली आहे. इकडे ते आता प्रसादाची तयारी. हे जे नवीन घर आहे याच्यात आज पहिलाच दिवस आहे. त्याच्यासाठी पूजा ठेवली आहे. आज इकडे प्रसाद होतो आहे तिकडे पूजेची तयारी आहे. मी पूजा पण सुरू आहे. पूजा आटपली आमची पण सगळ्या तोंड नको मोम गेले कारण जेवण बाकी आहे. आता स्वयंपाक झाला की आपण जेवण करू. 2 तास झाले स्वयंपाक करून आले. एकच तास झाला. 2 तास सांगितलं ना स्वयंपाक करून केलाय. तर आपलं जेवण आता झालं आहे पण आपली स्टोरी पाहून एक सबस्क्रायबरनं मेसेज केलाय. तो आला बिल्डिंगच्या खाली. आपली स्टोरी पाहून आपल्याला सबस्क्रायबर भेटायला ते कोण आले होते. साखनवरून आले होते भाऊ टी धरणे. भाऊ भेटले अर्धात गप्पा आल्या. मला भेटून आनंद वाटला. थँक्यू सो मच. मला पण खूप आनंद झाला व्हिडिओ बोला भेटून. चालेल. हे भाऊ आपल्याकडचे आहे यावलकडचे आणि इथे आता जॉब निमित्त राहतात. आपल्याला सबस्क्रायबर भेटायला आले. आपण त्यांच्यासोबत आता त्यांच्या घरी जाणार आहे. आपण आता बसलंय गाडीमध्ये. शुभम भाऊ आपल्याला घ्यायला आले होते. आता आपण कोणाच्या घरी जाणार आहे. काय नाव आहे तुमचं. रितेश बोरोले त्या भाऊच्या घरी जाणार आहे आपण आता. हाय निखिल भाऊच्या फ्लॅट आणि गृहप्रवेशची पूजा झाली. आज 2 BHK फ्लॅट आहे. आज बऱ्याच लोकांच्या फ्लॅट पुण्यामध्ये गृहप्रवेश होत आहे. रितेश भाऊ आले. आपण त्यांच्या फ्लॅटवर आले होते. हे भाऊ जालन्याला असतात पण आता मोशीला जॉब करतात. त्यांचं आता हे घर त्यांच्या ताब्यात भेटलं. तर आज त्यांच्या घराचं ते पूजन होतं. भाऊंना भेटून आनंद वाटला. थँक्यू थँक्यू भाऊ. खरंच खूप आनंद वाटला भाऊ आमच्या सोबत आले आणि इतक्या दूरून आम्हाला भेटायला आले. ते त्यामध्ये आमची खूप खुशी आहे. चालेल. नाही थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. भाऊचे मम्मी पप्पा आहे पण त्यांना पण भेटू आपण. हे रितेश भाऊंचे पप्पा आहे. हे पण आपले व्हिडिओ रेग्युलर बघत असतात आणि ते जालन्याला जॉब करतात. थँक्यू काका भेटून आनंद वाटला तुम्हाला. आपल्या रूमवर
आता वाजले संध्याकाळचे 7, आम्ही सगळे झोपले होते. आता चालले आम्ही गार्डन मध्ये खाले पार्किंग मध्ये. भाऊ गार्डनला जाणं कॅन्सल झालं. हे आपलं सामान जुन्या रूम वरच इकडे आलं आहे. हे आपल्याला आता वर शिफ्ट करायला सगळं लिफ्टनं असं होते बघा. लाईट चालली गेली लिफ्टमध्ये तर लिफ्टनं डाय बाहेर काढून टाकली आणि परत लाईट आली. आता आता आम्ही परत जात आहे लिफ्टमध्ये. ते बाई सांगायला मी घालू नका. आपण पार्किंगमध्ये आलते फिरत फिरत. हे भाऊ पंकज नाव आहे त्यांचा. कुठले एनगाव एनगावच्या इकडेच राहतात. आहे ते आपले सबस्क्रायबर आहे. आपले व्हिडिओ पाहत राहतात. तसं हे सगळे सगळे सबस्क्रायबर्स आहे आपले आले एनगावचेच आहे. तिघी जे तिघी आम्ही आता मार्केट जातो आहे. थोडंसं सामान आणायचं आहे आणि आता वाजले 9:45 आसपास. हा डबा एकदम फेमस दिसतो इकडे. गर्दी पाहून घ्यायच्यावर किती. आपण आता शॉपिंग केली मार्केटमधून. लोक म्हणतात मुंबई पुण्याला पगार जास्त राहता. पण मुंबई पुण्याला ह्या वस्तू बी डबल ना किमती जास्त. म्हणजे डबल पगार असेल तुम्हाला खर्च बी डबल नसतो. म्हणून दडल्या दडीच पडते ते. हे आपली बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये आपण थांबले. आता रवी उदय मित्रांनो आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही झोपू. आजचा दिवस आमचा असा होता. अर्धा आरामात गेला अर्धा झोप्यात गेला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करा. आणि यूट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू आता कालच्या दिवशी नवीन व्लॉगसोबत. थँक्यू सो मच.